हॅलो एवरीवन विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या सेकंड चॅप्टरमधील प्रॅक्टिकल प्रॉब्लेम क्रमांक 2 पाहणार आहोत. ओके, सर्वप्रथम प्रॉब्लेम आपण काळजीपूर्वक वाचून घेऊया. प्रॉब्लेम क्रमांक 2, प्रेझेंटेशन ऑफ सबस्क्रिप्शन ओनली, बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल 2018. Liabilities, subscription received in advance for 2018-19 20,000. Assets, outstanding subscription 2016-17 26,000, 2017-18 35,000, total 61,000. Receipt and payments account for the year ending 31st March 2019. Receipt sides, 2 subscription, 2016-17 23,000, 2017-18 30,000, 2018-19 410,000, 2019-20 21,000, total subscription 484,000. Adjustments, outstanding subscription for 2018-19 is Rs. 32,000. With the above information, present the item subscription in income and expenditure account for the year ended 31st March 2019. Balance it as on that date. Vidyarthi Mitrano, accounts of not for profit concerns. Ya topic madil subscription ha atyanta mahatvacha bhag ahe. या टॉपिकमधील प्रॉब्लेम चांगल्या पद्धतीने आपल्याला समजायचे असतील तर सबस्क्रिप्शन हा भाग अत्यंत चांगल्या पद्धतीने समजणे आवश्यक आहे. या दृष्टीनं या सेकंड प्रॉब्लेममध्ये फक्त सबस्क्रिप्शनचा भाग आपल्याला दिलेला आहे आणि त्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. यापूर्वीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सबस्क्रिप्शनच्या ॲडजस्टमेंटची डिटेल चर्चा केली होती, एकदा पुन्हा त्याचा रिव्ह्यू मी तुम्हाला देतो. ओके विद्यार्थी मित्रांनो, सबस्क्रिप्शन इज अ रेव्हेन्यू इन्कम ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. विद्यार्थी मित्रांनो, सबस्क्रिप्शन हे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम बाजूला दर्शवलं जातं. या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर इन्कम साईडला बाय सबस्क्रिप्शन असं मेन्शन केलेलं आहे आणि ती रक्कम इनरला आहे. ओके, त्यामध्ये ॲड आपण करतो आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर, म्हणजे चालू वर्षाची जी सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग असेल ती आपण ऍड करतो. ओके, सेकंड आपण लेस करतो आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर लास्ट इयर, म्हणजेच प्रिव्हियस इयर. मागील वर्षाची सबस्क्रिप्शन जर काही आउटस्टँडिंग असेल तर ते आपण मायनस करतो. थर्ड आपण ऍड करतो प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन इन लास्ट इयर, म्हणजे मागील वर्षामध्ये प्रिव्हियस इयरमध्ये जी सबस्क्रिप्शन ॲडव्हान्समध्ये मिळते ते आपण ऍड करतो. अँड फोर्थ लेस आपण करतो प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन फॉर नेक्स्ट इयर, म्हणजे चालू वर्षामध्ये पुढील वर्षाकरता जी सबस्क्रिप्शन ॲडव्हान्समध्ये मिळाली असते आपण ती मायनस करत असतो. ओके विद्यार्थी मित्रांनो, करंट इयरचे जे ॲडजस्टमेंट आहेत त्याचे दोन इफेक्ट असतात. जसे की करंट इयरची आउटस्टँडिंग आहे ती आपण ॲड करतो आणि त्याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला दर्शवतो, आणि करंट इयरमध्ये जी प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन असते ती आपण मायनस करतो आणि त्याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दर्शवत असतो. ओके, पाहूया आजच्या प्रॉब्लेम मध्ये आपण सबस्क्रिप्शन हा पार्ट. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जे बॅलन्स शीट दिलेला आहे त्याची डेट आहे 1 एप्रिल 2018 आणि रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटची डेट आहे 31 मार्च 2019. म्हणजे 31 मार्च 2019 ही करंट इयरच्या एंडिंगची डेट आहे. ओके, म्हणजे आपलं करंट इयर 2018-19 हे आहे. ओके, आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला जर आपण पाहिलं तर 2016-17 आहे, 17-18 आहे, याचा अर्थ ही दोन्ही प्रिव्हियस इयर्स आहेत. आणि रिसिप्ट बाजूला जर आपण पाहिलं 2019-20 हे आपलं नेक्स्ट इयर आहे, म्हणजे 2016-17 2017-18 2018-19 आणि 2019-20 अशी चार वर्ष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. ओके, आपण करंट इयर मेन्शन करू या ठिकाणी 2000
2019 हे आपलं करंट इयर आहे. ओके, आणि आपलं नेक्स्ट इयर आहे 2020. आणि दोन प्रीवियस इयर म्हणजे लास्ट इयर या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत, ते आहे 2016-17 आणि एक आणखी प्रीवियस इयर आहे 2017-18. ओके, म्हणजे या उदाहरणामध्ये आपलं करंट इयर आहे 2018-19. ओके, आपण रिसिप्ट साइडला जर पाहिलं तर आपला सबस्क्रिप्शन पाहायला मिळते 2016-17 ची 23,000, 2017-18 ची 30,000, 2018-19 410,000 आणि 2019-20 21,000 आणि टोटल सबस्क्रिप्शन आपल्याला पाहायला मिळते 484,000. ओके विद्यार्थी मित्रांनो, सबस्क्रिप्शन हे आपले इन्कम आहे, त्यामुळे आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम साइडला मेन्शन करूया. बाय सबस्क्रिप्शन, आता या ठिकाणी जी सबस्क्रिप्शन आपण मेन्शन करणार आहोत ती फक्त आपण करंट इयरची जी अमाऊंट आहे ती म्हणजे 2018-19 410,000 आपण इनरला घेणार आहोत. ओके विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जे ओपनिंगचं बॅलन्स शीट दिलेलं आहे त्या बॅलन्स शीटच्या लॅबलेट साइडला सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन अडव्हान्स फॉर 2018-19 म्हणजे 1 एप्रिल 2018 जे आपल्याकडे बॅलन्स शीट आहे त्याच्या लायबिलिटी बाजूला जी सबस्क्रिप्शन अडव्हान्स मध्ये दिसते ती 2018-19 साठीची आहे, म्हणजे सबस्क्रिप्शन रिसिव्ड फॉर करंट इयर. आपण मागील वर्षामध्ये जी सबस्क्रिप्शन अडव्हान्स मध्ये मिळते ती चालू वर्षासाठी जी असते म्हणून आपण ती ऍड करतो. ओके, म्हणून आपण त्या सबस्क्रिप्शन मध्ये ऍड करूया, ऍड सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन LY म्हणजे लास्ट इयर फॉर करंट इयर म्हणजे मागील वर्षामध्ये आपल्याला जी ऍडव्हान्स मध्ये मिळाली ती करंट इयर साठी जी आहे 20,000. ओके, ती इनरलाच घेऊया. मित्रांनो, मागील वर्षाच्या ऍडजस्टमेंटचा दुसरा इफेक्ट असणार नाहीये. ओके, त्यामुळे आपण त्याचा एकच इफेक्ट देऊ, सबस्क्रिप्शन मध्ये ऍड करूया. ओके, आणि ऍडजस्टमेंट मध्ये आपल्याला देखील आउटस्टँडिंग सांगितलेलं आहे. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर 2018-19 म्हणजे चालू वर्षाचे सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग आहे 32,000, ते आपण ऍड करू, ऍड म्हणूया त्याच्यामध्ये ऍड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर. आता चालू वर्षाची सबस्क्रिप्शन किती आउटस्टँडिंग आहे 32,000 रुपीज, म्हणजे चालू वर्षाचे असणारे सबस्क्रिप्शन आपण ऍड करतो. ओके, आता बॅलन्स शीटच्या म्हणजे ओपनिंगचं जे बॅलन्स शीट आपल्याला दिलेलं आहे त्याच्या असेट साइडला आपण जर पाहिलं तर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आपल्याला पाहायला मिळते 2016-17 ची 26,000. ओके, म्हणजे 1 एप्रिल 2018 ला 2016-17 ची सबस्क्रिप्शन ही 26,000 आउटस्टँडिंग होती, तर रिसिप्ट बाजूला आपण जर पाहिलं तर आपल्याला सबस्क्रिप्शन मिळालेली पाहायला मिळते 2016-17 ची 23,000. ओके, म्हणजे 16-17 ची 26,000 आउटस्टँडिंग होती, त्यापैकी 23,000 ही मिळालेली आहे. याचा अर्थ अजूनही 2016-17 या वर्षाची 3,000 रुपये सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग आहे. मागील वर्षाची आउटस्टँडिंग असणारे सबस्क्रिप्शन हे उत्पन्न आहे, ते आपल्याला बॅलन्स शीटच्या असेट साइडला दाखवावं लागेल. म्हणून जाऊया बॅलन्स शीटच्या असेट साइडला, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ज्याच्यामध्ये आपण इयरचे उल्लेख करू 2016-17 म्हणजे 2016-17 चे 3,000 रुपये. ओके, त्याच ठिकाणी पुन्हा आपण जर पाहिलं 17-18 म्हणजे बॅलन्स शीटच्या असेट साइडला पाहिलं तर 2017-18 ची आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आपल्याला 35,000 पाहायला मिळते आणि रिसिप्ट साइडला जर पाहिलं तर आपल्याला 2017-18 ची सबस्क्रिप्शन 30,000 रुपये मिळाले आहे. याचा अर्थ 2017-18 ची आउटस्टँडिंग होती 35,000, मिळाली 30,000, याचा अर्थ त्यातली ही 5,000
आउटस्टँडिंग आहे ती आउटस्टँडिंग आहे मागील वर्षाची म्हणून बॅलन्स शीटच्या असेट साइडला जाऊया लिहूया 2016 17 18 आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ऑफ प्रीवियस इयर 5000 ओके आणि करंट इयरची जी आउटस्टँडिंग होती आपली 32000 हे देखील आपला आउटस्टँडिंग आहे करंट इयरची आउटस्टँडिंग ही बॅलन्स शीटच्या असेट साइडला दाखवली पाहिजे 2018 19 आउटस्टँडिंग आहे किती 32000 अशी एकूण तीन आउटस्टँडिंग आपल्याला पाहायला मिळतात 2016 17 चे 3000 17 18 चे 5000 आणि 2018 19 चे 32000 टोटल आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ड्युरिंग द इयर आपण पाहिलं 3000 + 5000 + 32000 आउटर लाईतील आउटस्टँडिंग 42000 ओके विद्यार्थी मित्रांनो रिसिप्ट साइडला 2019 20 ची आपल्याला सबस्क्रिप्शन मिळालेली दिसते 21000 म्हणजे 19 20 हे आपलं नेक्स्ट इयर आहे नेक्स्ट इयरची ऍडव्हान्स मध्ये मिळालेली सबस्क्रिप्शन आहे ही बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला आपण दर्शवतो ओके लिव्या लायबिलिटी साइडला सबस्क्रिप्शन इन ऍडव्हान्स फॉर द इयर 2019 20 अमाउंट ऑफ रुपीज 21000 ओके आता आपण इन्कम साइडच्या सबस्क्रिप्शन कडे जर पाहिलं तर करंट इयरची सबस्क्रिप्शन होती 4,10,000 ओके लास्ट इयर मध्ये जी ऍडव्हान्स मिळाली होती करंट इयर साठी ती 20000 आणि करंट इयरची जी आउटस्टँडिंग होती ती होती 32000 टोटल सबस्क्रिप्शन रिसीव्ह ड्युरिंग द इयर ही आहे फॉर द करंट इयर ओनली सॉरी ती आहे 4,62,000 ओनली ओके म्हणजे आपण सबस्क्रिप्शन आपल्याला पाहायला मिळेल चालू वर्षाची सबस्क्रिप्शन फक्त असेल 4,62,000 इतकी ओके विद्यार्थी मित्रांनो सबस्क्रिप्शन हा आयटम अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे तो अत्यंत काळजीपूर्वक आपण हाताळणं आवश्यक आहे ओके धन्यवाद